नमस्कार। नगर प्राथमिक शिक्षण समिति सूरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे। जय जय गरिबी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न तिसरा पाहूया 9.3। आणि या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय की गुणाकार करा। आतापर्यंत आपण थोडे लहान प्रकारचे गुणाकार पाहिले, आता थोडे मोठ्या प्रकारचे। परंतु गुणाकारमध्ये कोणताही नियम बदलत नाही, आपण ज्या पद्धतीने गुणाकार केले त्याच पद्धतीने गुणाकार करायचा आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला पहिले या ठिकाणी ए चा वर्ग गुणिला ए चा 22वा घात गुणिला 4 ए चा 26वा घात याप्रमाणे दिलंय। तर आपण गुणाकारच्या स्वरूपात लिहून घेऊ, ए चा वर्ग गुणिला 2 ए चा 22वा घात गुणिला 4 ए चा 26वा घात। सर्वात अगोदर सोपं करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळं करेल त्याच्यात हे नाही। मग आपण सोपं करण्यासाठी पहिले संख्या जे दिसत आहेत तर त्यांना वेगळं करून घेऊ, म्हणजे कंसाती करून घेऊ। इथं 2 आहे, इथं तर काहीच नाही, म्हणजे 1 समजायचा, पण तो आपण काही लिहिणार नाही। हा 2 आणि इथं काय 4, म्हणजे गुणाकारमध्ये घेऊ। नंतर दुसऱ्या बाजूला ए चा वर्ग गुणिला ए चा 22वा घात गुणिला ए चा 26वा घात याप्रमाणे आपण करून घ्यायचं। गुणाकार आला आपला, गुणाकार करायचा 4 × 2 = 8 गुणाकार। आता लक्षात घ्या, आपल्याला नियम माहिती की आधार समान असेल, आधार समान आहे, गुणाकार आहे, तर घातांकांची काय करायची बेरीज। आपण लिहायचं ए चा 2 / 22 / 26वा घात एकच वेळ गुणाकार असेल तर याप्रमाणे। मग 8 नंतर हा ए, तर किती घात होईल 22 आणि हा 24 आणि 26 = 50 ए चा कितवा घात झाला मग 50वा घात। हे झालं आपलं उत्तर। एकदम सोपं आहे विद्यार्थ्यांनो, जर आपण याप्रमाणे जर केलं तर आपल्याला सोपं जाईल। जसं पुढचं उदाहरण दुसरं पहा, याच्यामध्ये पण आपण गुणाकारची डायरेक्ट स्टेप घेऊ शकतो। मग या ठिकाणी आपल्याला पहिल्यामध्ये दिलंय 2/3, याचा गुणाकार कोणासोबत करायचा, ऋण 9 सोबत, हे एका कंसात। नंतर दुसऱ्या बाजूला गुणाकार एक्स वाय गुणिला एक्सचा वर्ग वायचा वर्ग, संख्या संख्याचा गुणाकार एका बाजूला गुणाकार, नंतर दुसऱ्या कंसात इकडचं पद आणि हे पद दोघांचा गुणाकार। आता याच्यामध्ये पाहिजे आपण समोरासमोर तो गुणाकार करतोच, परंतु भाग जातोय का, तर हो, या ठिकाणी हा 3 ने 9 भाग जातो, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9 म्हणजे किती √3। इथं 2 ने 10 भाग जातो, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, मग काय उरलं या ठिकाणी √3 आणि खालती उरलं 5, √3 ⅕। नंतर गुणाकार इथं यांचा गुणाकार होईल, हे पद पहिले याला म्हणजे पूर्णाला गुणेल एक्स वाय याला, बरोबर। मग एक्सचा 1 घात 1 घात म्हणजे याचं झालं एक्सचा 3रा घात, वायचा पण कितवा येईल मग 3रा घात, मग याचं उत्तर येईल √3 ⅕, एक्सचा 3रा घात वायचा 3रा घात, बरोबर। याचं गुणाकार लक्षात घ्यायचं की या दोघांचा गुणाकार, म्हणजे याचं 1 घात आहे, याचं 2 घात आहे, म्हणजे किती घात झाला 3रा घात, वायचा 1 घात आहे, याचा 2 घात आहे, म्हणजे 3रा घात, घातांकांची काय होते बेरीज। त्याप्रमाणे डायरेक्ट केलं तरी चालेल आणि मग तुम्ही बेरीजच्या स्वरूपात लिहिलं तरी काही हरकत नाही, बरोबर। चला आता तिसऱ्यामध्ये पण तो नियम संख्या संख्यांचा गुणाकार। मग पहिली संख्या आहे √10 ⅓, आणि याचा गुणाकार किती 6 ⅕ सोबत। नंतर पुढची संख्या म्हणजे काय पद, पी क्यूचा 3रा घात गुणाकार पीचा 3रा घात क्यूचा 1 घात, तो आपण त्या ठिकाणी दिलेला नाही, म्हणजे 1 घात समजायचं। चला आता हे पद 5 × 5
पाच जुने 10 ऋण 2, 3 1 3, 3 दुने 6, मग पदाला 2 दुने 4 ऋण 4 आणि खालती काय आला 1, तो आपण लिहत नाही, म्हणजे काय फक्त ऋण 4। आता याच्यामध्ये थोडी आपण स्टेप बदलू, जसं आपण डायरेक्ट केलं त्याचं थोडं वेगळं करू। आता पी चा या ठिकाणी काय आहे 1 घात, या ठिकाणी काय आहे 3 घात, म्हणजे दोघांची काय करायची बेरीज, गुणाकार क्यू चा। तिसरा घात या ठिकाणी काही घात आहे का, नाही, अधिक 1 म्हणजे 1 घात समजायचा, बरोबर। याप्रमाणे ऋण 4 याचा पी चा चौथा घात, क्यू चा पण चौथा घात, डायरेक्ट केलं तरी पण तेच येईल। याचा 1 घात, याचा 3 घात, म्हणजे किती घात 4 घात, याचा 3 घात आणि याचा 1 घात, किती घात झाले 4 घात। म्हणजे ही पद्धत केली तरी चालेल आणि डायरेक्ट केलं तरी पण चालेल, बरोबर। हे फक्त तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी की तुम्ही या पद्धतीने पण करू शकता। आधार सारखा असेल तर घातांकांची काय होते बेरीज होते, गुणाकार असेल तेव्हा। आता शेवटचं उदाहरण याच्यामधलं, याचा 1 घात आहे, याचा दुसरा घात आहे, आधार सर्वांचे समान आहे, म्हणजे आपण लिहिणार एक्स चा 1 घात अधिक 2 घात अधिक 3 घात अधिक 4 घात, बरोबर। आधार समान एकच झाले याचं, आणि मग एक्स चा किती घात झाला 4 आणि 7 8 9 आणि 10, एक्स चा 10वा घात। तर या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला गुणाकार करा जो आहे तो दिलेला आहे, तो आपण याप्रमाणे करायचा आहे, बरोबर, लिहून घ्यायचं आहे। आभार। गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्यूचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील।